या संदर्भात चर्चा करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर माजी कसोटीपटू चंदू बोर्डे सर आहेत. आपण त्यांच्याबरोबर आणखी चर्चा करूया. नमस्कार सर, या बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे. एक महत्वाचा ऐतिहासिक असा निर्णय क्रिकेट जगतामध्ये झालेला आहे. निर्णय एव्हापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेलाच असेल. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष असलेले श्रीनिवासन, त्यांचे जावई गुरुनाथ मैयप्पन यांच्यावरची आजीवन बंदी जी आहे क्रिकेटवरची, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. बीसीसीआयने खरं तर हे पावलं आधीच घ्यायला पाहिजे होती, मात्र सुप्रीम कोर्टाकडून हे सगळे हँडल करण्यात आलं. काय वाटते, बीसीसीआयनं कडक पावलं इथून पुढे तरी उचलावीत का, काय आपल्या कारभारामध्ये सुधारणा करावी? नाही, हा जो निर्णय घेतला गेला लोढा कमिटीने, हा जे कलम आहेत त्याद्वारे बरोबर योग्य असा निर्णय घेतलेला आहे आणि खरोखर हे स्तुतीप्राप्त आहे. तसं बघितलं तर ह्या दोघांवर बीसीसीआयने ज्यावेळेस संघ घेतला होता त्यावर अतिशय विश्वास ठेवला होता. म्हणजे हा बीसीसीआयच्या लोकांचा देखील एक प्रकारे घात केल्यासारखा आहे. आणि ह्या दोघांवर जी कारवाई आता करण्यात आलेली आहे, जो निर्णय घेण्यात आला आहे की त्यांना क्रिकेटमध्ये अजिबात कुठे येऊ द्यायचं नाही अजन्म, ही चांगली गोष्ट आहे. माझं तर म्हणणं आहे सर्व क्रिकेट जगतात अशा गोष्टी व्हायला पाहिजेत. हा निर्णय म्हणजे खेळाच्या दृष्टीने, खेळाडूंच्या दृष्टीने देखील फार उत्तम प्रकारचा असा डिसिजन घेतला गेलेला आहे. एवढंच नव्हे तर त्यांना कुठे जवळपासही येतं घेऊन, कारण त्यांनी आत्मविश्वास घालवलेला आहे. तेव्हा मला असं वाटतंय की लवकरात लवकर हे जे आता दोन संघ, त्यांना 2 वर्ष खेळवले जाणार नाही, त्यामुळे खेळाडूंचं देखील फार मोठ्या प्रमाणात ह्या दोघांनी नुकसान केलं असं मी म्हणेन. आणि त्यावर देखील आता पुढील निर्णय क्रिकेट कंट्रोल बोर्ड काय करतं त्यावर अवलंबून आहे, कारण की याच्यात चांगले दिग्गज खेळाडू देखील आहेत. तेव्हा हा निर्णय कशा पद्धतीने त्याचा ते एकंदर चर्चा करून यावर योग्य तो खेळाडूबाबत निर्णय घेतील हे आपण आपल्याला लवकरच मला वाटतं कमिटी नेमली जाईल अशी मी अपेक्षा करतो आणि ते निर्णय घेतील या बाबतीत. अगदी सर, पण एकंदरीतच आजचा जो निर्णय आला, अहवाल समिती जे सगळा अहवाल वाचत होती त्यामध्ये 3 शब्द वारंवार येत होते, भारताचं क्रिकेट बिघडवण्याचा प्रयत्न, भारताची इमेज बिघडवण्याचा प्रयत्न, क्रिकेटची इमेज बिघडवण्याचा प्रयत्न ह्या दोघांनी केला आणि म्हणून त्यांच्यावर ही आजीवन बंदी घालण्यात आलेली आहे. हा जो डॅमेज कंट्रोल आहे तो आता बीसीसीआयला करायचा आहे. काय वाटते, बीसीसीआयनं आता कशा प्रकारची स्टेप्स उचलल्या पाहिजेत, कशा प्रकारे आपल्या कारभारामध्ये सुधारणा केली पाहिजे? काय, हा एक धडा मिळालेला आहे. ज्यावेळेस हे संघ घेतले त्यावेळेस त्यांच्यावर फार त्यांनी विश्वास ठेवला होता. हा विश्वासघात ह्या दोघांनी केला आहे. तेव्हा हा जो धडा जो आहे यापासून बीसीसीआय निश्चित रूपाने काहीतरी शिकलंय. आणि पुढचे आता 2 संघ त्यांच्याऐवजी घेतले जाणार आहेत, त्याबद्दल निश्चित रूपाने ते चांगल्या प्रकारे त्यांची चौकशी केली जाईल, त्यांची इंटिग्रिटी काय आहे ते बघितलं जाईल. आणि मग एक त्यामुळे एक खेळाची आता जी एक इमेज तयार झालेली आहे, म्हणजे ह्या दोघांनी त्याला जो डाग लागलेला आहे तो कमी होण्याकरता ह्या डिसिजनमुळे एक क्रिकेटची इमेज चांगली होईल अशी अपेक्षा करूया. कारण काय की क्रिकेट काय खेळ आपल्या भारतात अतिशय ज्याला आपण हे म्हणतो की जीव का प्राण आहे असं आपण क्रिकेट समजतो, म्हणजे इट्स अ रिलिजन म्हणतात त्याला. पण या बाबतीत क्रिकेट कंट्रोल बोर्डला डोळ्यात तेल घालून पुढले 2 संघ निवडले जातील ते त्यांचे पदाधिकारी कसे आहेत यावर लक्ष ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि मगच त्यांना त्यांचे सर्व, जसं खेळाडू एखादा चांगला खेळतो आणि तेव्हा तो परफॉर्मन्स करत नाही त्याला काढून टाकतात, तसं त्यांनी या निर्णयामुळे झालेलं आहे. आणि चांगले खेळाडू काही घेण्याकरता त्यांना बरीचशी काही कल्पना, आपला त्यांचा परफॉर्मन्स, त्यांच्या एकंदर टेक्निक वगैरे बऱ्याचशा गोष्टी चा उहापोह केला जातो आणि नंतर सिलेक्शन केलं जातं. त्याप्रकारे असं मला वाटतंय की हे जे क्रिकेट कंट्रोल बोर्ड आहे तेही डोळ्यात तेल घालून पुढील निर्णय घेतील अशी
माझी अपेक्षा आहे. अगदी सर, ही आपली अपेक्षा आणि सामान्य जनतेची सुद्धा अपेक्षा आहे, कारण जो भारतातला सामान्य माणूस आहे तो क्रिकेटचा अत्यंत चाहता आहे, भक्त आहे, आणि म्हणूनच निरपेक्ष आणि चांगला खेळ मिळावा, खेळ पाहायला मिळावा, एवढीच या सगळ्यांची अपेक्षा असणार आहे. धन्यवाद आपण केलेल्या या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. चंदू बोर्डे माजी कसोटीपटू आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.